यांच्या समन्वय नसल्यामुळे हे खड्डे पडतात आणि त्याकरता कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवली, परंतु खड्ड्याचं जे साम्राज्य आहे आणि त्यामुळे होणारे अपघात आणि त्यात होणारे मृत्यू हे आमच्या ठाणे जिल्ह्यात भरपूर वाढले, तर त्याच्यावरती कसं खड्डे होणार नाहीत या प्रकारात मी काय उपाययोजना करणार? याला मी मगाशीच ह्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की माननीय शिंदे साहेबांनी ह्याच्या बाबतीतल्या काही उपाययोजना करण्याच्या अनुषंगानं नियोजन केलेलं आहे, त्यांचा काही मास्टर प्लॅन या अनुषंगानंचा पूर्वीचा तयार आहे, तो इम्प्लिमेंट करणं, त्याच्यावर अंमलबजावणी करणं, किंबहुना अशा पद्धतीनं आपण म्हणताय तसं नागरिकांची गैरसोय होणार नाही दोन गोष्टीतनं, एक तर वाहतूक कोंडी आणि दुसरा तर खड्डेमुक्त रस्ते। जर समजा मला याबाबतीतली अजून पूर्ण कल्पना नाही की त्या समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कोऑर्डिनेशन कमिटी नेमलेली आहे, तशी जर असेल तर मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देईन किंवा पुढच्या वेळी आल्यानंतर त्या यंत्रणांची मी स्वतः पालकमंत्री म्हणून संयुक्त बैठक घेईन। मला मगाशी देखील मी सांगितलं हा जिल्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे, त्यांनी या जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर पालकमंत्री म्हणून पहिल्यापासून काम केलेलं आहे, त्यांचं जे सूत्र होतं कामाचं, त्यांची जी पद्धत होती कामाची, तीच पद्धत पुढे चालू ठेवण्याचं काम मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून करेन, आणि कुठेही ठाणेवासियांना हा मंत्री आपल्या जिल्ह्याच्या बाहेरचा आहे असं वाटणार नाही याची खबरदारी आणि तेवढी दक्षता जिल्ह्यात काम करताना मी घेईन। ठाणे जिल्ह्यामध्ये कामं न केल्यामुळे निधी हा परत जाण्याची जास्त आहे, तर त्यावर तुम्ही कसं काय अंकुश आणि लगाम? मी आजच सार्वजनिक बांधकाम विभागाचा काही निधी परत गेला त्याबद्दल संबंधित यंत्रणेनं खुलासा मागितलेला आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये इथून पुढं कामं वेळेत त्याला प्रशासकीय मान्यता मिळेल, वेळेत त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल आणि दिलेल्या मुदतीमध्ये काम पूर्ण होईल अशा पद्धतीचा बारचार्ट म्हणजे अशा पद्धतीचं नियोजन प्रत्येक विभागाला करण्याच्या सूचना मी आजच्या बैठकीत दिलेल्या आहेत, त्यापर्यंत त्याची दक्षता आम्ही निश्चितपणानं घेऊ। ठाणे जिल्ह्यामध्ये शापूर तालुका हा एकमेव आदिवासी तालुका आहे, अनेक सोयीसुविधा पाणी अभावी किंवा रस्त्यांच्या अभावी अनेक मूलभूत समस्या गैरसोय